महापुरामुळे 12 दिवसानंतर घरी परतणाऱ्या सांगलीतील पूरग्रस्तांना 1 महिना पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंच्या किटसह निरोप देण्यात आला आहे. सांगलीच्या महापुरानंतर उद्भवलेल्या परिस्थितीत अनेकांनी आपली गरज सोडली. शेकडो लोक किती असेल त्या ठिकाणी आश्रयाला गेले होते. शहरातल्या वेलणकर मंगल कार्यालयानजीक असणाऱ्या खणभागातील मुस्लिम बोर्डिंगच्या फुलबर्ड कार्यालय या ठिकाणी मोठ्या संख्येने पूरग्रस्त आश्रयाला आले होते. 12 दिवस या ठिकाणी पूरग्रस्त महापुरामुळे विस्थापित होऊन राहत होते. या काळात या पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यात आली. विश्वकर्मा व्यायाम मंडळ आणि मुस्लिम बोर्डिंग या माध्यमाने ही सोय करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आयुब बारगिल यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्तांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आणि आता महापूर उतरला आहे, त्यामुळे पूरग्रस्त आता आपल्या घरी परतत आहेत. घरी जात असताना त्यांच्याकडे उद्ध्वस्त झालेल्या संसाराला हातभार लावण्याच्या उद्देशानं जीवनावश्यक वस्तूंचं किट देण्यात येत आहे. प्रत्येक कुटुंबाला 1 महिना पुरेल इतकं धान्य आणि वस्तूंचं किट वाटप करण्यात आलं. समाजातल्या अनेक डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी अशा दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे हे मदत करणं शक्य झाल्याचं नगरसेवक आयुब बारगीर यांनी ही भावना व्यक्त केली आहे. मागील 10-12 दिवसापासून सांगलीची जी अवस्था झाली त्यामध्ये प्रमुख्याने खनभाग, नळभाग, स्टँड परिसर, रत्नगर, कृष्णमाई नगर यातले बरेचसे लोकांचे निवारा, राहण्याचं, खाण्याचं व्यवस्था विश्वविजय व्यायाम मंडळ फुलबनतर्फे इथं करण्यात आलेली होती. आज 12व्या दिवशी ही लोकं आपल्या आपल्या घरी परत जात आहेत. जाताना मदतरूपी आम्ही आमच्या मंडळाच्या वतीनं त्यांना एक किट देतोय. त्यात प्रमुख्याने 4 किलो तांदूळ, 1/2 किलो साखर, तेल, रवा, जेणेकरून 1-8 दिवस त्यांनी आपल्या घरात व्यवस्थित खातील. या कामाचं मला व माझे सर्व सहकारी, माझ्या मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्यामुळे हे काम करणं शक्य झालं. आणि विशेष करून व्यापारी वर्ग, डॉक्टर्स लोक, ज्या लोकांनी आम्हाला मदत केली त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज.